नमस्कार, मी अमृता आणि मित्रकलामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. नुकतीच हातात पेन्सिल धरायला लागली आहे अशा छोट्या मुलांपासून ते अजूनही पेन्सिल किंवा पेन हातातली सोडलेली नाहीये अशा आपल्या आजी आजोबांपर्यंत कोणीही ही कला साकारू शकतं. म्हणूनच याला लाईन आर्ट असं म्हणतात. लाईन मारणे ही जशी कला आहे ना, तशीच लाईन काढणे ही देखील कला आहे. आणि मी तर म्हणेन अगदी सोपी, साधी आणि सरळ कला आहे. लाईन वाकड्या असेल तरी कला सरळ आहे. त्यामुळे आपण सुरुवात करूया लाईन आर्टला. आज लाईन आर्टसाठी आपण दोन चित्र काढायचे. ओके, उजव्या बाजूला जे चित्र आहे त्याच्यात थोडं फाईन व्यवस्थित असं आपण फूल काढतोय, आणि डाव्या बाजूला जर चित्र दिसत असेल तर थोडं कॅज्युअल आपण फूल याला म्हणू, म्हणजे खूप आकार किंवा खूप सगळ्या गोष्टी लक्षात न घेता पटकन आपण म्हणू एक फ्री हँडेडली फ्लॉवर आपण इथे काढतोय. ह्या फुलाच्या ऐवजी तुम्ही कुठलेही आकार घेऊ शकता, अगदीच काही नाही तर तुम्ही स्क्रिबल, ज्याला गुंडाळी चित्र आपण म्हणतो, कसंही आपण वेलांट्या काढत काढतो असं देखील काढू, लाईन आर्टला काढू शकता आणि ते देखील नंतर खूप छान वाटतं. लाईन आर्टचे दोन फायदे आहेत. हे दोन कुठले फायदे आहेत हे आपण बघूयात, पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पूर्ण व्हायचं आहे मध्येच मी मुद्दा म्हणून डोकावतीये. सबस्क्राईब केलंय ना, नक्की करा. कसं करायचं हे तुम्हाला माहितीच आहे. नसेल माहिती तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हिडिओ दिलाय, तो बघा आणि लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. चला हे चित्र पूर्ण बघूया. लाईन आर्टचा आपल्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो हे जाणून घ्यायचंय, मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आत्ताच म्हटल्याप्रमाणे लाईन आर्टचा एक महत्वाचा उपयोग आपल्याला मानसिक आरोग्यासाठी होतो, आणि त्याचप्रमाणे ही आर्ट इतकी सुंदर दिसते की तुम्ही फ्रेम करून ती नक्की भिंतीवर लावू शकता. सो अस्थेटिकली आणि मेंटली असे दोन फायदे आहेत. आता तुम्ही चित्रामध्ये बघाल तर मी जे काही आकार आपले तयार झालेत पाकळ्यांचे, ते वेगवेगळ्या स्वरूपात फक्त रेषांच्या मदतीने भरायला सुरुवात करते. आपण नेहमी रंग भरतो त्याऐवजी आपल्याला रेषा भरायच्या आहेत. या रेषा काढताना आपल्याला एकदा आपण सुरू केली रेषा की मध्ये न थांबता त्याचा जो शेवट आहे तिथपर्यंत आपल्याला न्यायचे. तुम्हाला दिसत असेल तर काही ठिकाणी रेषा वेडी वाकडी होतीये, काही ठिकाणी ती वळतीये, पण त्याच फ्लोला आपण हळूहळू कंटिन्यू करत जाणार आहोत. ह्यानीच आपल्या चित्राला एक 3D आकार येईल. आपल्या चित्रामध्ये ह्याच रेषा सौंदर्य भरणार आहेत. आणि दिसेल तुम्हाला दोन फुलं तयार झाली आहेत, म्हणजे एका फुलाचा एक लेअर तयार झाला आहे आणि इकडचं फूल तयार झालं आहे. तर किती सुंदर दिसतं हे दिसताना. फक्त रेषांनी आपण हे सौंदर्य निर्माण करू शकतो आणि खूप सोप्या रीतीने आपण ह्या गोष्टी करू शकतो. हे नक्की ट्राय करा, म्हणजे लगेचच सुरुवात केली तर जास्त बरं होईल. लाईन आर्टचा आर्ट थेरपी म्हणून कसा उपयोग होतो ते मी तुम्हाला सांगते. निर्णय घ्यायला आपण सगळेजण घाबरतो, आणि जेव्हा निर्णय घ्यायची वेळ असते तेव्हा मनात खूप गुंत असतो, खूप कन्फ्युजन असतं, आणि अशा वेळेला आपल्याला नक्की कुठले विचार बाजूला करावेत आणि कुठले ठेवावेत हे कळत नाही. अशा वेळेला लाईन आर्ट तुम्हाला नक्की मदत करेल, कारण हे लाईन आर्ट आपल्या आंतरमनावर त्याचा परिणाम घडवतं आणि त्यातून निर्णय क्षमता वाढते आणि मानसिक आरोग्य सुधारतं. याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आर्ट थेरपी म्हणून टाईप करा, म्हणजे लवकरच मी आर्ट थेरपीचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. चित्रामध्ये हा 3D इफेक्ट आपल्याला जाणवायला लागला आहे, बरोबर आहे. हा 3D इफेक्ट रंगांमध्ये तर आपण जाणवू शकतोच, तो कसा जाणवतो हे बघण्यासाठी 3D रांगोळीचा व्हिडिओ नक्की बघा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. पण रेषांच्या द्वारे हा इफेक्ट आपण आत्ता या चित्रामध्ये दाखवायला शिकतो आहे. अगदी सोप्या पद्धतीने प्रत्येक रेषा त्याच्या त्याच्या फ्लोप्रमाणे देऊन हा इफेक्ट खूप सुंदर आला आहे आहे. त्याचप्रमाणे जिथे पाकळ्या जुळून आल्या आहेत किंवा जिथे मला काही भाग मला हायलाईट करायचा आहे, सो अशा ठिकाणी मी हा पिवळा रंग, येलो कलर मुद्दामून थोडासा वापरलाय. चला, आपली दोन्ही चित्र 5 मिनिटात पूर्ण करून दाखवलीत मी तुम्हाला. कशी वाटली नक्की सांगा. ही दोन्ही चित्र तुम्हाला आवडली असेल तर हे तिसरं चित्र सुद्धा नक्की आवडेल. त्यामुळे हे चित्र कसं काढलं हे बघायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लाईन आर्ट टाईप करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा. कागदावर काढलेलं हे चित्र, ब्लॅक कागदावर काढलेलं हे चित्र, अशी ही दोन्ही चित्र मला नक्की माहिती की तुम्हाला आवडलेली असतीलच. अशीच चित्र तुम्ही देख.
खूप साध्या सोप्या प्रकाराने साकारू शकता. याच्यासाठी लागणारं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथे जाऊन नक्की चेक करा. त्याच्या साहित्याच्या खाली मी मुद्दामून लिंक सुद्धा देते, म्हणजे तुम्ही त्या लिंकवर जाऊन ते साहित्य अगदी इझिली विकत घेऊ शकता. तर ते नक्की चेक करा. सॉरी, मित्रकलाला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असंच प्रेम करत रहा. धन्यवाद.